आपण खूप मोठी रिस्क नाही ना घेतो. म्हणजे नाही म्हणजे गुरुच्या बाबतीत मला टेन्शन नाहीये, शनायाच्या बाबतीत. म्हणजे उद्या मी पिंकी बनून जेव्हा शनायाच्या समोर जाईन तेव्हा अचानक मी आता स्मार्ट झाली आहे हा सौमित्र आहे असं म्हणून ओरडली तर काय करायचं? नो नो नो, शी वोंट डू दॅट. ए एक मिनिट, तुमचा विश्वास असेल तिच्यावर, माझा विश्वास नाहीये या बाबतीत अजिबात. नाही सौमित्र, तुला जर वाटत नसेल ना तर मग आपण हा प्लॅन कॅन्सल करूया. प्लॅन नको कॅन्सल करूया, तिला सांग. आता कोण आलंय? मी बघते, श्रेयस असेल. नाही चाहिए दादा. अरे ते महत्वाचं नाही, महत्वाचं काय हे बघ मी तुझ्यासाठी काय काय आणलंय खायला बघ. काय माणूस आहे एवढ्या दिवसांनी आल्यानं पहिला विषय कुठला खायला बघ काय काय. अहो इतक्या दुरून आलायत, बसा पाणी प्या. नाही नाही वहिनी, तुम्हाला भेटलो, मला माझी जेनी भेटली, माझा थकवा गेला. आणि मला पाहून काय थकवा आलाय का तुला? बारीक झालास यार, चालत आलास की काय गुजरात वरून? हो ना, इतक्या दिवसांनी आला, लवकर का नाही आला? चालत आला ना. हो काय नाही वहिनी, ते थोडस फॅमिली मॅटर होत. काय? बघ जेनी, तू ते काळजी करू नकोस, तुला मी मुद्दाम सांगितलं नाही कारण काय तुझ्यावर परिणाम आले नको ना म्हणून. काय झालं? आता सगळं ठीक आहे ना वहिनी? ते काय छोटस काम होत, ते लांबलं अपेक्षित पेक्षा जास्त म्हणून उशीर झाला मला यायला. हो पण आता सगळं ठीक आहे ना तिथे? अरे एकदम फर्स्ट क्लास. आणि काल मला जेनीचा फोन आला कि इथे पिंकी येणार आहे. अरे ए समया, पिंकी होणार आहेस तू, वा वा. मला एकदम कॉलेजचे दिवसच आठवले. तुला सांगतो जेनी, कॉलेजमध्ये असताना मुलीची पात्र करायचा माहितीये. अरे तुला हे माहित असेल, तू मुलीचं पात्र करून तो वॉचमॅनला भेटवला गेला होता. ऐक ना, सगळे किस्से सांगून झालेत तिला. अच्छा हे सांगितलंय का? ए तो वाला, तो एकदा ना लेडीज हॉस्टेल मध्ये गेला होता. ते पण माहिती. ए तो वाला, तू ते विसरला होतास. ए सगळं नको सांगू, तो नको सांगू. ठीक आहे चल, ते नंतर तुला कळेलच. हा वहिनी, आता बोलून बोलून दमलो मी, आता प्लीज माझ्यासाठी मस्त चहा आणा. ठीक आहे, एक मस्त ग्रीन टी द्या. माझ्या हातचा आले. हे बघ, तुझ्यासाठी कचोरी आणली आहे, फाफडे आणले, जलेबी. कुठे जायचं माहितीये ना? झेले चौकात सरळ, नाहीतर जाशील पेंडणेकर चौकात. जा. ओके बस, दर वेळेला तुम्ही सांगितलं. अरे वा, तू पण आलास पार्सल घेऊन. काय बोलला? पार्सल मी आता दिलं ना पार्सल, म्हणून म्हणालो पार्सल. मामा आजकाल काय करता हो? घरी बसलेल्याच असता ना नुसत्या? आराम करते, टाइमपास. मग जरा काम करा ना, म्हणजे मला मदत करा, मी हवं तर पैसे देईल. थोपाडफोडी ना, मी काय नोकर घ्यायची? म्हणताय काय किड्या, तुझं काय चाललंय? मी माझ्या कामासाठी बोलवलंय दोघांना आणि तू तुझंच दुकान काय लावतोयस? सॉरी. हा आज काय करायचं लक्षात आहे ना? हो. मी ऑफिसला चाललोय, संध्याकाळी लवकरच परत येईन. हा पण तोपर्यंत तुम्ही तुमची कामं चोख करायची, कामामध्ये हलगर्जीपणा चालणार नाही, कळलं? हा रेडी आहेस ना तू? हो. ओके चला, ऑल द बेस्ट. गेला लांब गेला. काय घाबरवतो काय? हे गुरुसाठी केलेलं माझं शेवटचं काम, याच्यानंतर त्याच्यासाठी एकही काम करणार नाही मी. काका गरजच काय आपल्याला? आता माझा धंदा सॉलिड चाललाय. लोक जिथे दोन चड्डे घ्यायचे ना तिथे चार घेतात, चार चार. हे खेड्या, अचानक एवढं चड्ड्यांचा डिमांड कसा काय वाढला रे? मी काय आहे, प्रश्न अत्यंत सोपा आहे पण उत्तर कठीण आहे. हो का? मी सांगतो तुम्हाला. चला सांगतो. हो माझी नाही येते. नाही काय माहितीये का, लोक चड्ड्या वाया टाकतात ना, पाऊस पडतो. हे बघ तुझं ड्रेस. काय शर्ट पॅन्ट घालायची मी? सॉरी सॉरी, हे बघ काय ड्रेस. सुपरमॅन. चल पटकन आहे ना, आता मेकअप करून टाकूया चल. अरे नो नो नो, आधी ड्रेस घालायचं. अरे रेडी आहेस का? आधी ड्रेस कसा? आधी मेकअप करणार मग ते छान पद्धतीने ड्रेस घालणार ना. माहिती आहे का? हो म्हणजे काय? अरे आधी मेकअप करायचं तर तू सांग ना. असं नसतं काय? नसतं हे काय मसाला आहे का मॅम? काय मॅम? अरे मेकअप खराब होता, ड्रेस पण खराब होतो. यू नो
तुम्ही काय भांडायला आलात का माझ्याशी इथे? मॅम प्लीज टेल हिम, आनंद भाऊजी तुमचा हा तिसरा ग्रीन टी आणि हे खायला, हे घ्या आधी, भांडू नका. वा वा वा, दादा यांची गोड भांडणं बघून मला काय वाटतं माहितीये का, यांना मुलगी होणार हे फिक्स आहे आणि मुलगी झाल्यानंतर तिला तयार करताना अजून गोड भांडणार आहे ते. काय करेक्ट बोललास, मला आतापासून खरंच असं वाटतं आणि मला हवी आहे, मला मुलगीच हवी आहे. अरे बडबड नका करू मॅम, ड्रेसेस नाईस, ड्रेस घालायला सांगा ना. मेकअप करायचं काय? ड्रेस एक मिनिट. हे बघा काय पिंकी, पिंकीची नवीन बॅग छान आहे पण हे ओट कोणाचे? हे मला काय माहित. हे बघ आता पिंकीचं पिंकीचं नवीन फोन आणि नवीन नंबर. हे बघ पिंकीची क्लिप. हा हे बघ हे पिंकीचं हे ब्रेसलेट. हा ब्रेसलेट पिंक नाही मिळालं. हे पिंकीची बुट्टी. ओके. आणि हे सगळ्यात महत्वाचं पिंकीचं गॉगल, कारण तुझे जे घारे डोळ्यात ना लोकांना कळेल की हे सौमित्र आहे. हे नाही 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 एक मिनिट, हे सगळी प्रॉपर्टी खूप छान आहे पण गॉगलची काही गरज नाही यार. अरे कशाला पण काहीच गरज नाहीये, काय घारे डोळ्यांच्या मुली नसतात का? लोक फार काय म्हणतील, हा रेवती सारखा दिसतोय. कोण रेवती? अरे ती रे स्मोकी. अरे रेवती कशी माहित नाही? ठीक आहे ते डोळ्यांचं आपण नंतर बघूया, आधी आवरायला लागेल. ओके मग आता फायनली काय पण ड्रेस मेकअप 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 मेकअप. अरे मेकअप काय मग मेकअप टू वेअर द ड्रेस. नाही नाही अरे हिला गप्प सांग रे, तू कॉलेज मध्ये असताना काय करत होती? तू मुलगी झालाय का आधी? अरे मुलगी झालाय म्हणजे काय असं थोडी केड्या केड्या. ही बघ बघतोय बघतोय काय सुंदर आहे. सुंदर आहे. हा काय चालते चालते. हा अरे बिल्डिंग आहे ही. बिल्डिंग आहे? बॉडी बिल्डिंग ऐकलं होतं, बॉडीलेस बिल्डिंग म्हणतात. अरे ही माझी गुलमोहर बिल्डिंग आहे. ओ माय गॉड ही बिल्डिंग. मग मग काय मग मी काय चालली तुझी फालतूगिरी? फालतूगिरी नाही हो, मी बघत होतो ती पिंकी आहे का ते. अरे ही पिंकी काळी की गोरी आपण बघितलीच नाहीये, तर आपल्याला कळणार कसं कोण पिंकी आहे ते? मग ओ पण मग इथे उभं राहून काय करतोय आपण एवढी ब्रिलियंट माणसं? तेच मी विचार करते, त्याच गोष्टीचा विचार मला सतावतोय. मामा मामा नाही मामा. हा मामा मामा मी काय म्हणतो, आता इथे एरियात उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक मुलीला बघण्यापेक्षा आपण घराच्या बाहेरच उभं राहिलो तर घरात जाणारी जी मुलगी ती पिंकी असणार. राईट राईट नाही मी लेफ्ट मध्ये. काय म्हणतो तू? नाही नाही मी म्हणत होतो की माझं अर्धवट वाक्य पूर्ण करून तुम्ही सिद्ध केलं तुम्ही शनायाच्या मम्मा. थँक्स केड्या. पण मी काय म्हणतो की ती जी पिंकी आहे ती जर संध्याकाळी येणार असेल तर आपण आत्तापासून काय करतोय इथे? हो रे. नाही नाही पण आपल्याला असं गाफील राहून चालणार नाही, आपल्याला खूप मोठी जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण चालली घेऊया. नाही नाही म्हणजे काय ना मी जरा पटकन सू करून येतो. नो सू नो शी. आता फक्त पिंकी. चल 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 मी 2 मिनिट. नाही तू चल पण तू चल म्हटलं ना. नक्की बघू मी घाण दिसत असणार आहे. नक्की घाण दिसत. नॉट बॅड.
मी बरा दिसतोय यार. आरशात पाहिलं काय तुझ्याकडे पाहिलं काय सेमच दिसतंय. खरं सांगू का राधा तुला, मी आधी जर मला भेटलो असतो ना तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं, माझ्याशीच लग्न केलं असतं मी. मज्जा झाली यार मला, मस्त दिसतोय ना मी. सी आय टोल्ड यू ना, आम्ही तुझं असं मेकओव्हर करू की तुम्ही स्वतःलाच ओळखू शकणार नाही. हा आता या पिंकी पासून ना गुरु वाचूच शकत नाही. गुरुनाथ माझं तर टेन्शनच गेलंय. आता टेन्शन तू घ्यायचंच नाही, आता टेन्शन फक्त गुरुनाथने घ्यायचंय. हा पण पिंकी अरे असं करून सेल्फी काढू असं म्हणतोय या, वाय नॉट ओके. एक मिनिट, आम्ही ना सेम दिसणार यार. ओके नका करू हो, पावसा पाण्याचे दिवस आहे ना, पाऊस वाढेल. केड्या काय झालं तुला? मी ना पाच मिनिटात जाऊन येतो. पाच मिनिटं नाही, पाच मिनिटात पिंकी आली तर. पिंकी आली तर तुम्ही आहात ना, तुम्ही बघा ना मी आलो. माझी आप झपकली समजा, डोळे मिचकवले मी आणि तेवढ्यात पिंकी कुठेतरी निसटली तर तू पाहिजे ना मला गॅरीला डबल पैसे द्यावे लागतील. ते बघते बघते बा आमचं घर शांत बघत घर गेलं. नाही अहो मी काय म्हणतो, अहो मी कंट्रोल नाही करू शकणार. तुला कंट्रोल केलं पाहिजे, आपण महत्वाच्या मिशनवर आहोत. केड्या 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 कंट्रोल कंट्रोल कुठेही हलायचं नाही, हलायचं नाही. थोड्या वेळाने मी काही हलडूल करायच्या लायकीचं पण राहणार नाही. थांबा हो, असं असं करू नका हो, पाऊस वाढेल. अरे वा वा मस्त आले सेल्फी. हा हे बघ ना, पण त्याला मग कुठे पोस्ट पण करू शकत नाही. हा ना काय झालं म्हणजे? म्हणजे टेन्शन आलंय मला. का टेन्शन आलंय तुला? टेन्शन आलंय मला. आता आपण सगळे खुश होतो ना की गुरुला धडा शिकवणार म्हणून. नाही मला मज्जा येते पण मला टेन्शन पण आलंय. वाय यू गेटिंग स्केअर्ड? नोबडी इज गोइंग टू रेकॉग्नाइज यू, डोंट वरी, ट्रस्ट मी. असं तुला वाटतंय ग जेनी? म्हणजे मलाही वाटतंय, कारण तुम्ही तिघींनी मला म्हणजे तिघांनी मला गटवलंय त्यामुळे तुम्हाला वाटतंय. पण म्हणजे मी आरशात बघितलंय तेव्हापासून मलाही वाटतंय की मी दिसतेय स्त्री, पण जोपर्यंत दुसरी कुठली तरी व्यक्ती मला बघत नाही म्हणजे तिच्या समोर मी एक स्त्री म्हणून एक पिंकी म्हणून जात नाही आणि ती सुद्धा मला पिंकी म्हणून ऍक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत मला कॉन्फिडन्स कसा येईल गुरु समोर जायचा? नेमकं करायचं काय? हो ना, काहीतरी ट्रायल वगैरे करायला पाहिजे ना. म्हणजे म्हणजे हे बघ कसं आहे, म्हणजे समजा एक माणूस हा जो मला सौमित्र म्हणून ओळखतो पण त्याला हे माहित नाही की मी पिंकी बनलोय, कळलं का? म्हणजे ह्या बघ, समजा आनंद, हा आनंदला माहित नाहीये, हा म्हणजे समजा आत्ता आनंद इथे नाहीये पण त्याने समजा बेल वाजवली आणि मी दारू घडलं तर आनंदला पटकन काय वाटणार, अरे ही कोण बाई आहे घरात? पण हळूहळू तुम्हाला ओळखेल ना सौमित्र आहे हा. तसा कोणीतरी माणूस पाहिजे ज्याच्या बरोबर, म्हणजे ज्याच्या समोर मी गेल्यानंतर बाई म्हणून त्याने मला ऍक्सेप्ट केलं पाहिजे, तरच मला कॉन्फिडन्स येईल ना गुरुनाथ समोर, कळतंय का? बरोबर बोलतोयस. हो पण अशी व्यक्ती आता आणायची कुठून? ते सोचना पडेगा. पानवलकर सर नाही नको, नाही काहीतरी काय ओके बरं नाही दिसणार.
टिप टिप बरसा पानी अरे काय चाललंय आपल्याला लक्ष ठेवायचंय कसली गाणी म्हणतोय ओ गडबड करत नाहीये मी अहो मी माझं लक्ष विचलित व्हावं म्हणून बडबड गीते गातोय अरे मग एखादं भावगीत गा ना चिंब पावसान रान झालं बालगीत बरं त्यापेक्षा बालगीत सांग सांग भोलानाथ पाऊस अरे तुला रोमॅन्टिक गाणं येतं का असं शांतपणे लगी आज सावन की सगळी गाणी पावसाचीच गातो का हो जे असणार पोटी तेच येणार ना ओठी अरे वा या अवस्थेत पण यमक जुळते तुमच्यावर ठ आलं काय लावलंय ओटी पोटी काय 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 आता जर अजून थांबवलं ना तर पूर येईल पूर आपल्याला त्या पिंकीची वाट बघायची ही पिंकी आली 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 इकडे आली आईची आई येते पिंकी कुठे इथे कशाला येते इथे कशाला येते काहीच नाही का ऐक कोण आहे का चाललंय ओ पाणी तुंबे आहे ना बारिश ज्यादा आहे तो पाणी ज्यादा तुंबे आहे तो ये हमारे सुपरवाइजर है बुम्ब्या वो तुम्ब्या पानी निकालने नहीं देते खूब पानी तुम्हला है का खूब तुम्हला है आप टेंशन मत लो जी आप टेंशन मत लो हम कर देंगे बा बर बर एवढं काम करत आहात काही लागलं गिगलं तर सांगा बर हा खायला प्यायला काही चहा पाणी गिणीला पाणी नको पाणी तो तुंबे आहे ना पाणी निकालते है फिर पाणी पीते है तुम जाओ ना जाओ अरे जाओ ना पावसा पाण्याचे दिवस आहेत बा जपून जरा थांबी बा पिंकी पिंकी ए शन्या हे का लावलेलं आहे बंद कर बर ए शन्या एवढ्या मोठ्याने का लावलाय ए शन्या तू काउन बर इथे लागलेला आहे ते बंद कर ना केवढा त्या मोठ्याने बोलत आहे जंगल आहे का संपूर्ण सोसायटी मध्ये इथे आवाज जात आहे तू बंद कर ना बंद कर तुला कळत नाही की मी कधीपासून तुला का सांगत आहे ओ तुम्ही बंद करायला सांगताय का तुला कळत नाही का तू का जंगलामध्ये राहत आहेस का एवढ्या मोठ्या सोसायटी मध्ये राहत आहे सोसायटी मध्ये एवढ्या मोठ्याने कोणी गाणं ऐकते का हा मी हॅपी असले की असंच करते कळतच नाही बा काही डोक्यात काही शिरतच नाही बा काय झालं ऑरेंज आंटी का झालं का झालं का झालं का झालं तू राधिका सोबत राहत आहेस राधिका इतकी गुणी मुलगी आहे राधिकाचे गुण तुला घेता येत नाही का तुला जरा सुधारता येत नाही का काय राधिकाचं नाव नका घेऊ काऊन बर आम्ही एका सिक्रेट मिशन वर आहोत आणि माझा डान्स करणं पण मिशनचा भाग होता असं समजा ओके ए माल कळेल का ग नेमकं तुमच्या दोघांमध्ये का चाललंय ते मला जरा कळेल का ग कळेल सगळं कळेल फक्त मिशन सक्सेसफुल झाल्यावर कळेल ओके आणि तुम्ही खूप दिवसांनी घरी आलाय बसा ना मी काय आणू का तुमच्यासाठी हे पा मला चहा चहा मला अजिबात येत नाही कॉफी पण ठीक ठीकच येते पण पाणी आहे पाणी आणू पाणी आणते मला तर तुझ्या घरातलं पाणी देखील आय कुठ ही काय तुझं काय चाललंय इथे लोक विचार करतात तुला काय तुला तुला हसवल्यावर भूक लागते माहिती होतं हे काय अरे तुम्ही एवढं सगळं विचार करायला लावताय विचार केल्यावर पण आजकाल मला भूक लागते हा प्लीज खाऊ दे प्रेग्नंट आहे प्रेग्नंट आहे आपण प्रेग्नंट आहे का अरे तुला काय तू काहीतरी विचार कर ना तिकडे काय बघतोय तुला हवाय का दे दे मी आपलं ते विचार एक सेकंड वहिनी मला सांगा आपण हे सौमित्राला असं केलंय हे श्रेयसला माहिती आहे का नाही तसं काही माहिती नाहीये पण हे माहिती आहे की आपण पिंकी शोधतोय बट मॅम सौमित्र पिंकी हे थोडीच माहिती आहे त्याला हा बस तर डन झालं माझ्याकडे एक माइंड ब्लोइंग आयडिया आहे बोल बोल बोल
श्रेयसला आपल्याला सांगायचं कि तू ये, तुझ्यासाठी एक मस्त मुलगी शोधून ठेवली आम्ही पिंकी, तू जाऊन तिला भेट बघ ते तुला आवडतीये का, आणि आपल्याला कळेल ना कि तो तुला ओळखतो की नाही. लोंबा लोंबा चूल, मस्त आयडिया आनंदची. नाही नाही नाही, खरंच नाही का, हे बरोबर नाहीये. उद्याला सत्य समोर आलं ना तर त्याला खूप वाईट वाटेल, आणि हे असं बघणं मला पटत नाही, हे बरोबर नाहीये. नाही नाही, आणि यू डोंट नो, ही इज ऑलरेडी व्हेरी अपसेट. नको. अरे कसला अपसेट, तो तसाच असतो अपसेट नेहमी. तुम्ही त्याची काळजी करू नका, श्रेयसला आम्ही ओळखतो. श्रेयस श्रेयस त्याला आपण नंतर समजावून सांगू शकतो ना. तू आता विचार नको करू, राधा तू फोन कर श्रेयस. हा मला हे पटत नाहीये. अरे नाही 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 नाही, तुम्ही त्याला फोन करा, हे फायनल. बरं ऐक 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 राधा, शांतपणे ऐक. हे बघ मी काय सांगतो ते शांतपणे ऐक. हे बघ मला सांग, आपण हे जे काही करतोय ते श्रेयसला फसवायला करतोय का? नाही ना, गुरुनाथला धडा शिकवण्यासाठी करतोय ना. मग ते महत्वाचं आहे, ते लक्षात ठेव ना. आणि तू श्रेयस नको टेन्शन घेऊस ग, ती जबाबदारी आमची आहे. तू आता विचार करू नको, चल फोन कर, फोन कर, फोन कर, 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 कर. हो श्रेयसला आपण सांगू की हे ट्रायल होतं, नंतर सांगू. चल कर.